आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. खडकवासला धरणामधून मोठा नदीमध्ये 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पुण्यातील एकतानगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. एकतानगरमधील वीज पुरवठा देखील खंडित. पुण्यातील धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांचं स्थलांतर करा. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रशासनाला तातडीनं सूचना. मुख्यमंत्री पुण्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवून. पुण्याच्या एकतानगरमधील पूरग्रस्त नागरिकांसोबत राज ठाकरेंचा संवाद. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेतील पूरग्रस्तांना माहिती दिली. पुण्यामधील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता. निळ्या पूररेषेतील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करण्याचा विचार. मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना सूचना. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरूच. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्यातील खडकवासला पवना आणि चासकमान धरणामधून विसर्ग सुरू तर साताऱ्यातील कोयना धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये 26.99 टीएमसी पाणी साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणी साठा. पुणेकरांना मोठा दिलासा. पुण्याच्या भीमाशंकर अभयारण्यामध्ये पर्यटनासाठी बंदी. निसर्ग वाट 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत बंद असणार. पुण्यामधील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद. पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोणावळ्यामध्ये 24 तासात तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस. पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस. भोसे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढला. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणामधून 19,131 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नीरा नदीमध्ये सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मुंबईतील लीला हॉटेलमध्ये काँग्रेसची जागावाटपासंदर्भात बैठक सुरू. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील यांच्यासह इतरही नेते उपस्थित. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी घेतली शरद पवार यांची भेट. बबन शिंदे माढ्याचे आमदार, सध्या अजित पवार गटात. देवेंद्र फडणवीसांनी वाझे परमवीर सिंहांना आरोप करायला सांगितले. अनिल देशमुखांचा आरोप तर फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा. देशमुखांची मागणी. अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला. देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर. वाझेच्या आरोपांनंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला. नार्को टेस्टसाठी तयार आहे असं देशमुखांनी म्हणायला पाहिजे. आरोप खोटे असतील तर देशमुखांनी चौकशीची मागणी करावी. चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. देवेंद्र फडणवीस तुरुंगातील गुन्हेगारांना आरोप करायला लावतात. अशा प्रकारचं राजकारण फडणवीसांनी थांबवलं पाहिजे. राऊतांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांवर टीका. 2 भाजप नेत्यांकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत. 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल चंद्रकांत पाटलांचा अंदाज. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण करणार. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य. सर्वे सुरू. सर्व बाबी तपासूनच उमेदवारी देणार. थेट कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. उमेदवारीसाठी चाचपणी सुरू. तिकीट वाटपावरून गिरीश महाजनांचं वक्तव्य.